इटालियन ओपनिंगमध्ये झालेला छान आणि छोटा खेळ आहे इटालियन ओपनिंग कसं असतं बघा ई फोर ई फाय नाईट एफ थ्री नाईट सी सिक्स आणि बिशप सी फोरला घेतला जातो ग्रीन लाईन आहे हा ही इटालियन ओपनिंग ह्या नाईट टू सी थ्रीकडे आपल्याला जायचं नाही आहे त्याला थ्री नाईट गेम म्हणतात नाईट टू सी थ्री घेतला तर हां बिशप सी फॉर इटालियन बिशप टू सी फाय हा जोकोपी अनो याला म्हणतात याच्यानंतर हा सी थ्री खेळतो आता सी थ्री खेळल्यामुळे ॲडव्हानेज काय होतो की हे डीप ऑन नंतर वर घेतलं तर त्याला सफिशियंट इथे सपोर्ट मिळतो नाईट एफ सिक्स नाईट एफ सिक्सनी ह्या ई फोरवर अटॅक ई फोर तर असं पॉन आता प्रोटेक्टेड नाही आहे पण याला काय फरक पडत नाही डी फोर तो घेतो ई e क्रॉल डी फोर सी क्रॉल डी फोर आणि आता बिशप हलवण्याशिवाय काय इलाज e नाही आहे बिशपला दोन मूव्ज uh, आहेत एक बी सिक्सला एक बी फोरला आहे लाल दाखवलेलं ला आणि हिरवं दाखवलेलं तर आपण हिरव आहे ते त्याने आत्ता खेळलं आहे आणि जनरली खेळलं पण जातं आणि मूव आपण बघूया की काय होतं आहे बिशप टू बी फोर करून चेक दिला बिशप टू बी फोर बिशपमध्ये घातला आता इथे पण असं आहे की बऱ्याच वेळा नाईटमध्ये घातला जातो काही ग्रँडमास्टर्सचं म्हणणं आहे की नाईट घालणं चांगलं मध्ये पण नाईट घातला मध्ये की तुम्ही हे पॉन तुमचं जातं ई फोरचं हां काय मोठं फरक पडत नाही पण पॉन जातं नाहक बिशप क्रॉस डी टू घेतला त्याने नाईट क्रॉस डी टू डी फाय ई क्रॉस डी फाय नाईट क्रॉस डी फाय कॅसल आणि कॅसल असं होतं मटेरियल सेम राहिलेलं आहे तर आपण इथं होतो सी क्रॉस डी फोर इथे होतो आपण बिशप इथे हलवला पाहिजे तो मागे नेला याने बिशप बी सिक्सला नेला बी सिक्स ई फाय करून या नाईटला थ्रेट नाईट जी फोरला त्याने घेतला दुसरी मूव त्याला होती लाल की पान पुढे घ्यायचं आणि बिशपला थ्रेड द्यायची तू नाईट घेतलास तर मी बिशप घेतो हो। ॲक्च्युली ही लाल दाखवली ही कॉम्प्युटरने सजेस्ट केलेली आहे पण दुसरा त्याच्यात काय प्रॉब्लेम येतो हा पॉनने नाईट घेतल्यानंतर या पॉनने बिशप घेतला की हे आणि एक पॉन मारतो हो तो पुढे तर कदाचित हे नाईट जी फोरच चांगले असेल जास्त हां दुसरी अशी ही डी फाय नाईट टू सी थ्री तर याने इथे नाइट जी फोरला घेतला हा एस थ्री खेळा आणि नाईटला थ्रीड दिली नाईट एस सिक्सला गेला इथे त्याला आणि एक मूव होती परत हीच आहे की डी फाय खेळणे आणि बिशपला थ्रेड देणे हा नाईट वुगेच फिरत बसला ते नाईटला मारलं तरी ही फाईल ओपन होऊन जाते हीच फाईल ठीक आहे नाईट ए सिक्सला घेतला डी फाय खेळला आता नाईटला थ्रेड परत दोन आहेत नाईट ई सेव्हनला खेळणे किंवा नाईटने पॉन मारून टाकणे हिरवी तो तो खेळला लाल आहे ती ऍक्च्युअली रेकमेंड आहे ते केलं तर काय होतं बघू नाईट क्रॉस आहे परत नाईट क्रॉस आहे आणि ह्या पांढऱ्या नाईटचा जो एच फोरला इथे कंट्रोल होता तो गेला हां हा नाईट एच फोरला कंट्रोल करत होता तो जातोय त्याच्यामुळे तर आपण इथं होतो नाईट ला थ्रेट दिले नाईट त्यांनी ई सेवनला घेतला डी सिक्स खेळून परत नाईटला थ्रेट दिली नाईटला परत दोन मूव्ज आहेत एक हिरवी जी सिक्सला जी खेळली गेली दुसरी लाल ई e, वायला हां ती पण चांगली समजली जाते पण हा नाईट जी सिक्स खेळला नाईट किती उड्या मारत बसलाय बघा आणि काळ्याचे अजून पॉन पण काही जागावर ना हल्लेले नाहीत बरेचसे बिशप जी फायला घेतला त्याने क्वीनला थ्रेट दिली नाईटचा सपोर्ट आहे त्याला परत दोन मूव आहेत एफ सिक्स आणि ही पुढच्या म्हणजे मेट अवॉइड होण्याच्या दृष्टीने इकडची मूव दाखवलेली आहे पण आता कसा मेट होतोय बघा ई क्रॉस एफ सिक्स जी क्रॉस एफ सिक्स इथे पण परत दोन मूव आहेत क्वीन ई टूला घेतली त्याने आणि चेक दिला इथून किंग एफ एटला घेतला आणि बिशप क्रॉस एस सिक्स आणि चेकमेट झाला अशा तऱ्हेने हा चेकमेट झाला या मू जरा लक्षात घ्या खूप महत्त्वाचा खेळ आहे बघितल्याबद्दल धन्यवाद